तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि बौद्ध स्तूपाची जी व्हिडिओ आहे ती वरती आय बटनमध्ये देईन मी. तर स्तूप, बौद्ध स्तूप किंवा जसं वज्रगड, एक प्रकारे नालासोपारा ही प्राचीन भूमी होती आणि त्याचे लेखसुद्धा आहेत. अशोक राजाने इथे स्तूप बांधले होते. तर मुद्दा असा आहे की आम्ही वज्रगडावरनं जेव्हा आपण नालासोपारला येतो, कुत्र्याचा आवाज जाम येतोय, तर मुद्दा असा आहे की वज्रगडावरनं आपण जेव्हा नालासोपारला येतो तेव्हा मध्ये सुळेश्वर महादेव हे मंदिर आपल्याला लागतं आणि त्याचेच आपल्याला हे असे काही मूर्त्या दिसतात, शिल्प दिसतं आपल्याला, आपण पाहू शकतो. आणि इथे दोन समाधी आहेत, एक श्री कृष्णाजी नाईक महाराज म्हणून यांची समाधी आहे, तर दुसरी अजून एक इथे समाधी आहे जिच्यावर नावगाव काही नाही आहे, परंतु समाधी स्त्रीची आहे की पुरुषाची आहे हे सांगण्यामध्ये थोडे मात्र ही शंका नाही, कारण की ह्याच्यावर लिंग आहे आणि पावलाचे चिन्ह आहेत. कारण स्त्रीची जेव्हा समाधी असते, जे आपण मी सुधागडमध्ये सांगितलं आहे सुधागडच्या व्हिडिओमध्ये, की तुळशीचं वृंदावन असतं त्या समाधीवरती आणि ह्याच्यावरती पावलं आहेत आणि शिवलिंग आहे, त्यामुळे हे एक पुरुषाची समाधी आहे. तर नक्की जर तुम्ही वज्रगडाला किंवा या नालासोपारामध्ये किंवा निर्मळ या गावी जर तुम्ही येणार असाल, तर या अशा वास्तूंना, अशा शिल्पांना आणि या मंदिरांना नक्की भेट द्या.